क्रिस्त थंय ज्या मोगाच्या भावनो आणि भहिणीनो नोव्हेंबराची वीस तारीख आज आणि आयच्या दिसाचो पवित्र वांजेल वाचून देवाचें उतर वाचून आयच्या या दिसाचो नियाळ करू तुम्हाला सर्वांकी जेजू क्रिस्ताच्या नांवान हांव स्वागत करता तुमक सर्वांकी बरो दीस मागता आयच्या दिसचे देवाचें उतर आम्ही ऐकून हो नियाळ आम्ही आरंभ करया सर्वेस पर तुमचे सवे लुका चलुकाप्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभ वार्ता महिमा तुका सुम्या तो येरिकोन भितर सरन शहरातल्या चलून वेतालो केवना जा नावाचा सुंका सुखागारांच मुखेली आणि दुडवादीक मनीस आसुल् जेजू कोण म्हण तो बारीकस आशेताला पण तो मटव जल्ल्यान, लोकाचे खेटींत ताचे वरवीं तें झाले ना देखून ताका पळिच्या खातीर तो जम्या मुखार दवोन वचोन, एक रुमडीच्या रुखार सोडलो, कित्याक जेजू त्याने वेचो येवन त्या पावतच जेजून आपली दिश्ट वयर लायली आणि त्या पळून म्हणे जाकेवा बेगीन सकला देऊ आज म्हाका तुमगेर येवन राव जाय जकेव सरारान देवून आयलो आनी व्हड वड ताणें जेजूक स्वागत दिलो हे पळवून तो पातकी मनशाचो सोयरो जावन गेला म्हणून लोक गुणगुण लागलो पण जाक सकटां हुजेर उबो रावन म्हणाला पळे सोमिया म्हजे आस्तींतलो अर्दो वांटो हांव दुर्बळ्यांक वांतां आनी कोणाक कांय हांवें लुकसाण केलां जाल्यार चार वांट्यांनी ताका हांव पाटीन ताका म्हळें आयच्या दिसा ह्या घरात आयल्या कित्याक होई अब्राहमाचो पूत निजाकी मनशा पूत सांडून गेले सोदूंक आणि बचाव करूंक म्हणून आयला देवचेिस्त क्रिस्त थंय म्हज्या मगाच्या भावानो आणि भयणीनो मोगच्या नो, नो पवित्र पुस्तकांत प्रत्येक जावन वांजेलांत थोडी घडीतां आनी जजून सांगिल्यो थोड्यो वो पारी आमकां क्रिस्तांवांक आमच्या जिनयेन परिवर्तन हाडच्या खातीर आनी आमच्या जिवितान आमी बरें जावच्या खातीर आमी आमकांच पळ येवंक जाय आसल्या एको आरश्या बरी म्हणयेत कशें एका आरश्यांत आमी आमच्याच रूप पळयतावंगी तशेंच ह्या वोपारीनी जावंक पुरो वा त्या थोड्या गडितांनी जावंक पुरो आम्ही आमकांच थंयसर पळवू न्हू आमच्या जीवित परिवर्तन हाडूंक जाय म्हणून जेजूची आशा आणि आज तेंच पवित्र आमचे सभाच्या आशेता जेजूक पळवूच्या आशेन बरलोलो जेजूक पळयता जेजूक आपल्या घरा व्हरता आणि एक नवो व्यक्ती जाता जिवितात परिवर्तन तो जडता हे घडीत जकेवचे आणि जाजूच्या मिलनचे आणि आणि जकेवच्या जिवितातल्या परिवर्तनचे वा आटोव वाटो करतासना म्हज्या मतीक आयले गडीत हे तुमकां सर्वांगीण कळीत आसा जॉन लिवर हिंदी फिल्मांत एक नावार्दीक हास्य नट ती जिवित माझ्या दोळ्या मुखार आयले हे वाचता आसतना जॉन इन लिवर एक दुर्बळ्या साद्या कुटुंबात जल्मल्लो ताचो बापू एका कारखान्यात काम करतलो जॉन इलिवर लहान पण शिकपांत एक विशेष दाड्डो कितले शिकल्यारी कितले प्रयत्न केल्यारी शिकपातही ताचे म्हत्व सानातली ताचो बापू या ताज्या पुता विषया विशेष कंत करतो मुखार ताज फुडार कितें जाईत कसलें ताजे जिवीत जाईत ताका एक बरो फुडार मेळोवंक जाय ही ताजे बापायची आशा स्वाभाविक जावन शिकपा काहीच मन न आपल्या पुताक तो ताच्याच कारखान्यांत काम खांब मेळा करता आणि जॉन लिवर थंयसर कामाक वेतच ताच्या उलोवण्या मुखांतर हेरांक अनुकरण करच्या विषया मुखात्र म्हणतात मिमिक्री म्हणून त्यामुखात्र त्याच्या सांगाती कामेल्यांक बारीक हसयतो खुशेन दवरतला आणि हे देणे पळले तांगाती म्हणटा जॉनी तुवें कित्याक फिल्मांत नटन करूंक नजो तूं नांव नवार्दीक जाशी मस्त दुडू तुवें तुम्ही जमवयेत खमयेत आनी अशें ताणें फिल्मांत नटन करच्या खातीर ताका प्रोत्साहन दितात फिल्मांत नटन करूंक ताका अवकाश मेळ्ळो आनी थोड्याच तेंपान म्हणल्यार वरी नांव आर्दीक जालो फामाद जालो दुडू इतलो आयलो की ग्रेस्त जालो त्याच्या जिनियंत सगळें बदलावण जालें सगळ्यांनी जॉन इवरची फिल्म फामद जवंग झाली लोकांमोगाळ जली आणि हाचे वरवी जीविताचे मट्टच बदलले आणि केदार ताज्या जिवितचे मट्ट त्या तरान बदलले ताची जिनी बदलोंग सुरू झाले ग्रेस्त जिवीत धन दिरवे घरांत वडले घर ताणे बांधले आणि दिसपट्टे म्हल्या बरी ताज्या घरांत गम्मत पार्टी जेवण आणि मजा असले त्याच्या घरांत ताणें सोऱ्याक मादक द्रव्या खातीर एक कुडूच बांदलें बांधले आनी आणि थंसर तें पार्टी ताज्या इश्टान सांगता आणि हे सगळे जात असताना त्याच्या जिणेंतल्या ताज्या ताणें भायर बाहेर अशें मजेन ग्रिस्तकेन जीवन सार ना ताका एक पूत जल्मलो मुगास पूत आणिच पूती त्याच वाडोवन येता आसतना एकवड जात आसतना एक दिस पुताच्या गळ्या कडेन एक गूळ आयिल्ल्या बरी दिसतेच पुता घेऊन लागीं वेताना दाकतेर म्हणालो हाका चिकित्सा ना पिढा चड विस्तारल्या कॅन्सर जावन तुजो पूत चड ते वांचो ना हे ऐकल्याच जॉन लिवर सगळो देदेस्पर तकल्याचेर तकल्याचे व्हडलो फातर कोणंगे खाण बरी ताका बघले पूण एका तर धैर आपणा थंय नवदित मनीस पैसो आसा म्हज्या पिताक कसे बरें करयेत कर चिंताप घेवन मुंबईत आसल्या ग्रेस्त दाख्तरा लागी अस्पत्र्या लागी गेलो दुडवा मुखात जाता तितलें प्रयत्न केले पण जावंक ना कितले प्रयत्न केले तितले ते प्रयत्न जे सलवले म्हणून निराशो आणि पुताकडाऊनच्या स्थितीत पावन कोण ना म्हणल्यार त्या बिरांत्यान बरलो तवळ ताजे थोडे मित्र म्हणाले जॉनी तू देवा लागी देवा वसवाकडे कित्या तू मागना आम्ही माग्या तुझो पूत बरो जातलो जॉनीन पहिले फावटी तेंपा उपरांत तुझ्या पुता खातीर देवाक पुढून मागले आणि हेरांनी ताचे खातीर मागले आणि हसो परिणाम जावन ताजो पूत संपूर्ण बरो जालो दाख्या रांकी अजाप दिसा ते जॉन दिसावरचे जिवीत बदलले त्याच्या घरांत सोऱ्याक मादव द्रव्यांक असले ते कूड बदलून ताणे मागण्याचे साल केले ते दिसान पार्टी मजा असलो तो मागण्यांत आणि जेजूक्रिस्त सांगातांत जिवूक सुरू जालो मात्र जाल्लो तो देवाचो अनुभव हेरांक तो लागलो मुगाचे नो जाकेव असल्याच कास्ताच व आच्याकिवड पातकी एक मनीस म्हणून आम्ही सांगेत आणि केव्हा किवातही आम्ही ऐकलेले पोवित पुस्तकांत जेरिकोच्या सुंकागारांचं मुखेली तसे म्हणजे त्या जेरिको शहरांतच ग्रस्त मनीस सगळे असले पूर्ण समाधान संतोष तृप्ती दादोसक ताज्या जिनियन नातिल्ली आणि आणि एक घडये जुजूक पळि उंची आशा ताका सुरू झाली ते पोहित पुस्तकांच्या उतरांनीच आम्ही ऐकलं आता जपकिवाची ग्रिस्तक आणि त्याच्या जिनियेचे सगळे परिस्थिती समजू ज्या जेजूच्या काळात पटी वसूक जाय जेजूच्या काळाक आम्ही पाटी वसू जाल्यार जेरिको एक नवार्दीक आणि ग्रेस्त शहर ग्रेस्तकेन बरलेले कित्याक म्हळ्यार थंयसर परमळाच्यो द्रव्यां आमी सेंट म्हणटा तसले उत्पादन करच्या जाय अशी सगळी जडां ती पुरा आसली सगळ्यां इतल्यान त्या तर एक परमळ व्यापार असो तो जागो एक केंद्र जाऊन आसले जेरुजले मग वसोक जाऊन दि जोरदनच्या पलतोडी लोकांना वसत जी जर जरी को उतरून वसोक जाय असले तसे जाल्यान ते व्यापाराचे वहीवटाचे केंद्र आनी त्या केंद्रासो सुंक वसूल गोलसो मुखेली जाग्यो आम्ही अंदाज करीत कितलो ग्रेस्त तो जाऊन असुलो की म्हणून सुखागारांच्या तांचो मुखेली सुखागारांच्या पंगडासो मुखेली आता फालेस्तीन गाव जेरिको कोलेस्तिनात येता आणि तो फालेस्तीन गाव रोमागारांच्या अधिकाराखाल असुल् तसे पालेस्तीनगारांनी रोमागारांना सूक दिवस असं रोमागार स्वतः सुंक, रोमा सुंक वसूल करणार तांणी पालेस्तीन मदल्या जुदेवा मधल्या थोड्यांक यलाम गल्लं ते खांब दिवचें आसलें जबाबदारी आणि जुदेवांनी थोड्यांनी यलामा मुखांत्र ऑपना मुखांत्र ही जबाबदारी घेवची आणि तांणी दुडू ओटू करच सुंक आणि कित पळ रोम घरांना दिवूक असा तितको दिवचो आणि ताज्याकेस चढ ती कितल जो सुलो जाल्ल्यान अनिथीन

एकली स्त्री बारा वर्सां तावन साठ आनी पांच वर्सां भितरली ताणी कड्डाय जावन त्या पालेस्तनान जी येतात देखून वस्ती करतात देखून तांणी सूंक दिवंक आसले इतलेंच तांच्या आदायांतलो कृशी जावं दी कलोय आदाय तांकां आसा जाल्यार बेळ्यांतलो दांत एक वांटो ताणी दिवंक आसलो तांच्या सगळ्या वर्साच्या आदायांतलो एक वांटो तांनी शंबरांत एक वांट देऊक असं असे निर्दिष्ट तांनी सुंग दिवक असं मात्र मात्रही असताना आणि एक अनिर्दिष्ट नॉट फिक्स्ड नॉट स्टेटेड तो एक सुंग ती उट्टू करूंक आसलो आणि तो सुक या सुंकागारांनी उट्टू करचो पुरो मार्केटीत पुरो रस्तो उपयोग केल्या खातीर जाऊन पुरो संख्या वयल्यान गेल्ल्या खातीर जाऊन पुर व्यापार आसतना वस्त खाण गेल्याक वस्त विकल्ल्याक अशा ताणी चूक उट्ट करचें आसलें चूक आसलें लोकांनी पण तो ना म्हणून आता या सुंका घरांनी त्या वेळात कितल चूक वसूल थोडो असो लोक कितेंगी व्यापार करता आसतना कुटुंबात पोट जोडू म्हणून वेता असताना ह्या सुंकागारांनी राहून तांचे ताऊन इतर सुंक वसूल करत असताना लोकांक बारीक कस जाताले अन्नीत थंयसर चलतली फट थंसर असली आणि थोडे फावटी त्या लोकांकडे सुंकू दिवस पैसे नसल्यावर या सुंकागारांनी रीण दिल्ल्या बरी दिवचे आणि त्या विपरीत वाढ खण घेऊन त्यांना कष्टुऊनचे आसलें आणि ह्या खातीर जरीकोंद माती फालेस्तिनात सुंखागार म्हण सुंखागार सुखागार म्हण फातक्यातलं फातकी लेखतलो तो चोर लुडकार कुनीगार आणि सुंखागार असले सर्वांकी एकच मट्टन लोक देखताले अशें म्हणटा असताना जाक्यो असल्या खास्ताचो मनीस सगळ्या जेरीकोत फ पातकी सुखागाराचं मुखेली या वाते ग्रेस्त ग्रेस्तक असुली दुडू आसलो जिरव सगळे असं पण ताचे थं जू नो त्यावरवी समाधान ने ना संतोष नातलो दादोस काय नातली तृप्ती नातली जिनियन सगळ्या तो एक सुरू झाला कोकणी इष्ट ने आणि ह्या वेळार जाके ताचे घर आणि तो आत्मो पळयता आणि थंयसर कितें चुकोन गेला का ता समजतच तो जेजूक पळवूनच्या आशेन भरता जेजूक पळिवची आशा ताचे आसून असून मदल्यान रोमडीच्या रुखार चढलो म्हणून पवित्र पुस्तक का सांगता जिनयेचेर चा आमी नियाळ करीत जाल्यार तीन संगती आमकां दिसतात पहिली जक पळयता आपणा भितर तो पळयता आपणा थंडी भरलेली कुसाळां पळयता आपणा ते असले फातक पळयता आपणा ते असले अनित पळयता आपणा ते असले फट पळयता आणि आपण खंचा कास्त असं मनीस ते ताका समजता आणि वेळार संतोष तृप्ती दादूस काय नातलो तो जेजू पळवूनच्या आशेन भरता दुसरे जक जेजू पळवूक वेता आणि हर एक अडकळीचे जैत वर्ण जेजूक तो मेळोवंक प्रयत्न करतात फी लोकां मदीं वेता असताना लोक तांचेर हगे काडतलो थोडे बोड थो तांकां खोटयतलो फात उडयतलो आणि तांकां जाता तिकडे बादक करूंक पळयतलो जके वागे कळीत असले पोहित पुस्तक म्हणतात मटव्याकासता असं उभारायचो लोक वेता मदीं त्यांच्या मध्ये ताका कसले आणि लोक तिची चीन मारूंक मारूक पळयतलो पण जाक हाका कसल्याकच परवा करिना थैसर असले उरले म्हणतात फारीजेव पातकी जेजू लगे आयला जगे पूर्वा करिना जेजूक उरल्यांच्या बुजा वय पळू ना त्या देखून तो रुखार चढता रोमडीच्या आणि वयर थांन तो जेजूक पळयता बिरमोत मागता काकूट मागता बोगसाणे मागता मला तुझे सांगाता घे म्हणून त्या दिश्टीन तो विनंती करता आणि वेळार जेजूई केवा सकला देऊ आज म्हाका तुझ्या घरा येऊक म्हटना जेजू जकेवाक हा तुक बुक्सूक तुका, तुका देवाचो मोग देऊक आयला ता देची खाकूळ मेळोवंक जाय असे जे केवाची दिश्ट आणि जेजूची दिश्ट एक जाता असताना त्यांचं केवाक सोडवण मेळटा संतोष केव रुखा रुखात देऊन जेजूक घरा व्हरता तिसरी संगत तिसरी संगत केव नव मनीस जाता तो नव मनीस खाली उतर आणि तो नव मनीस त्याच्या जिनियंत खार्यान तो सांगता सक्टामुखार मेस्त्री आज तुम तु मला हाडलाय संतोष समाधान दादोस शांती समाधान म्हज्या घरांत आस्तान तूं वस्ती कर आनी तुवें हाडला संतोष हांगा दवर म्हज्या घरांत आसली ग्रेस्तकाय ती सगळी काढणं भायर घालता आनी त्या देखून जात म्हणटा मुज्या अस्थितो अर्धो वंटो दुर्बळ्यांना दिता कोणाके हांवें लुकसाण केलं जाल्यार एक चार वंट्यान हांव पाटीं देत आम्ही गणन पुस्तकांत वाचल्यार अद्याय पांच वाक्य स सात असे सांगता कोणी एकल्यान दुसऱ्याचे लुटला ज्या जाल्यार ताका ताणें एकाक चार वणट्यां्यां्यां्यांनी पाटीन दिवंक <coughs> जाय पूण कोणें एकल्यान दुसऱ्याचें आपा हरसिलान जाल्यार ताणें ताणें ताची चूक वळखल्यार कितें पळय ताणें लुटलां तितलेंच फाटीन दिवूं न्हू लुटल्या तितलेंच फाटीन दिवं न्हू चडी दिजे म्हणून ना ताच्या वयर पांचांत एक वांटो दिवंक म्हणजे इल्लेशन सर एकाक चार वण्टी दिजे म्हणोन ना पूण हांगा सर जाक्यो ताजें जिवितांतले परिवर्तन इतलें दाखोवच्या खातीर टमटम मेस्त्री हांवें लुज लुकसाण केलां ताका एका चार वट्यांनी जंतातून तो दिता हांव आज संपूर्ण तरान नवो हांवें आशिल्ल्याचे की चड म्हाका नवो आनी आणि वेळार जेजू म्हणटा आज ह्या घरा सडवण संतोष लाभल्या जाकेव आपणाक पळयता जेजूक पळयता आणि नवो व्यक्ती जाता तर आज हे सगळे नियाळ करतासना कसलो संदेश आमकां संदेश कसो की म्हळ्यार आम्ही हर एकल्यांनी बरी करूंक जाय आमच्या हर एकल्यात इथल्या तर असं जकेव असा आमच्या हर एकल्यात जकेवचे थोडे स्वभाव थोडे गूण थोडे अवगूण आसात आणि आम्ही ते बदलूंक आज देवाचें उतर आपोणी दिता तर आम्ही किती करू जी पहिल्यान पहिले बरी आमी आम्ही पळोवंक जाय आमच्या भितर पळोवंक जाय आमचे थंय कसली कुसडाय बरोवन आसा आमचे थंय कसली पातकां बरोवन आसात आमचे थंय कसली अनत बरोवन आसा आमी कोणाक उतरांनी जावं पुरो कर ज्ञानी नाका जाल्यार सांगून खबरो कर आनी खंयच्याय तरांनी आमी दुसऱ्यांक कितें वायट केलां तें आमी पळोवंक जाय तें आमच्या जिवितांत आमी नियाळ करूंक जाय कशें करचें तें थोडो वेळ आमचे तकल्याकच आमी करचो दिसपट्टे थोडो वेळ आम्ही आमच्या तकल्याकच आमच्यात भीत वस देवा मुखार प्रयत्न करचे दुसरे आम्ही जेजूक जाय कित्याक म्हळ्यार जेजूक पळयल्या वरवीं मात्र ताची ती बगसाण्याची आनी जिनी परिवर्तनची कृपा आमकां मेळत जाल्यार आमचे थंय बदलाव येऊन साध्य आसा त्या देखून जात जेजूक पळो गेल्लो आनी जेजूक पळून तो बदल्लो आमी जेजूक पळवच्या थंडी जावं पुरो आराधना वेळार वेळार जेजूक पळवचे ताजेकडे उनवचे जावं पुरो आमी कुंगार घेता आसतना जावं पुरो थोडो वेळ आराधन्याच्या कोपेला वसून को थंसर थोडो वेळ मागणं करचे आनी खंयच्याय देवा खा मुखांत तेरी मुखात्रा जेजूक पळवूक वेचे हर एक दिसा हर एक आयतार आसतना जेजूक पळवून त्या आशेन आम्ही वेचे आणि जेजूची आणि आमची दिष्ट एक आमी प्रयत्न करचे तिसरें कसे जाक्यवान तच्या जिवितात संपूर्ण परिवर्तन हाडले गे तसेच आमच्या जिवितात परिवर्तन येऊच्या बरी आम्ही करचे जक्य वा बरी आम्ही नववे झा सांगचे उतरांनी मात्र आमच्या कार्यानी आम्ही करून दाखवचे कसले वाईटी हेरांत जे ते भरती करचे कोणाचे नाव पाड केला कोणाविषयी नाका जलो खोबडो केलात कोणाकी खंच्या तर नष्ट केला अनितीन आम्ही कितें केलं वा कितेंय आम्ही केलां जाल्यार ते आम्ही बदलोवचें तांकां बरेपण करचे आणि अशें असे आमच्या जिवितात परिवर्तन हाचे आणि असे केले ज्यार जाती जुजूक मिळल्या दिसतान ता ताज्या उपरांत संतोषां बरलो व्यक्ती गे तशेंच आमी आम्ही जाते तर आज त्या देवाच्या उतराचेर नियाळ करच्या आमकां हर एकल्यांक देव तिचं खाकुलता दी आणि आमचे थंय असले परिवर्तन हाडूंक देव आदार आधार दी म्हणून माग्या मंगळा सुमया ति अर्घां दित आयच्या दिसा ख सकाळींच्या वेळार हे तुजें उतर आयकून तुवें आमक अवकाश करून दिलाय त्यापासून आम्ही अर्घां दित जाकेवाची जिणी आमचे मुखार दौरन तसल्यांचं परिवर्तन आमच्या जिवितान हाडच्या खातीर आज तूं आमकां आपोवणे दिताय हरी एका दिसा आमी आमच्याच जिणयेचेर दिष्ट घालूंक आमचे भितर आम्ही वचूक आणि उणेपण वळखून तुक पळवून तुजे ताऊन जिवितचे परिवर्तन जोडूंक आधार घेवन आमच्या जिवितात आम्ही नवे जाऊन आनी आणि हर एका दिसा या आमकां मेळनातली ती काय तो संतोष ते समाधान ती शांती ती तृप्ती तुजे ताऊन मात्र आम्ही मेळोक साध्यजून त्याप्रमाणे आमच्या जिवितात परिवर्तन हाडूक सर्य एकल्यांक आधार दिसून या आईच्या दिसा तसेच मुकल्या दिसांनी तू आमचे सगळे राहून जगेवच्या घरात तुम्ही हाडिल्ली सोडवण संतोष समाधान आमच्या जिणयेंत आमच्या घरात आमच्या शेजारात आमच्या वाड्यात आमच्या फिरगेज आणि सगळ्या समाजेंत येऊक तू आधार दे ही मागणी तुझ्या पायांत आम्ही दवरत तुझ्याच त्या पवित्र नावां आमेन